शासकीय कृषी कार्यालय फोडून केला पाच लाखांचा मुद्देमाल लंपास कराड शहर डीबी पथकाने चोवीस तासाच्या आत आरोपींना केले जेरबंद संपूर्ण मुद्देमाल केला जप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी मंडल अधिकारी कार्यालय सैदापूर येथे अज्ञात चोरट्यांनी हेक्सा ब्लेडने कुलूप कट करून कार्यालयातील लॅपटॉप प्रिंटर व इतर कृषी साहित्य चोरी केले होते याबाबतची फिर्याद करार शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या आदेशाने डीबी पथकाचे अधिकारी राजू डांगे व पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले गुन्हा करताना आरोपीने ज्या हेक्सा ब्लेडने कार्यालयाचे कुलूप कट केले होते सदरचे ब्लेड हे घटनास्थळीत मिळून आले आणि तपासाला दिशा मिळाली सुतावरून स्वर्ग गाठणे या म्हणीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे व पथकाने त्या एका पुराव्यावरून गुन्हा करणाऱ्या अखिलेश सूरज नलवडे आदर्श विनोद कोरे दोन्ही राहणार गजानन सोसायटी सैदापूर यांना ताब्यात घेतले असून या, या गुन्ह्यातील अंदाजे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुजुकी एक्सेस मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे अधिक तपास महिला नाईक डुबल करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवाय पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे साह्यक फौजदार आर देसाई संजय देवकुळे पोलीस हवलदार शशिकांत काळे पोलीस नाईक संतोष पाडळे कुलदीप कोळी पोलीस शिपाई महेश शिंदे अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे वैभव पवार सोनाली मोहिते आनंदा जाधव यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार।